विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे विशेषतः मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे विषय भूगोल गुण चाळीस वेळ दोन तास तर या विषयाअंतर्गत आज आपण वेळेचे नियोजन पाहणार आहोत तर चला विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो सविस्तरपणे या संदर्भात आपण माहिती घेऊ प्रश्नांच्या क्रमांकानुसार पहिला प्रश्न आहे किंवा प्रश्न क्रमांक एक अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा गुण आहेत चार आणि हा जो प्रश्न आहे तो दहा मिनिटांमध्ये लिहून पूर्ण झाला पाहिजे प्रश्न क्रमांक दोन हा सुद्धा चार गुणांसाठी आहे आणि दहा मिनिटांमध्ये लिहून पूर्ण झाला पाहिजे पण विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो प्रश्न क्रमांक दोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामध्ये योग्य जोड्या जुळवा विधानांचा योग्य क्रम लावा चुकीची जोडी ओळखा म्हणजे तीन प्रकारचे जे प्रश्न आहेत त्यापैकी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजेच विशेषतः भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक दो अन दोन अंतर्गत कोणता तरी एकच प्रश्न येणार आहे मग जोड्या जुळवा असो किंवा विधानांचा योग्य क्रम लावा किंवा चुकीची जोडी ओळखा तर माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अभ्यासाप्रमाणे योग्य जोड्या जुळवा अशा प्रकारचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन अंतर्गत चार गुणांसाठी येऊ शकतो तर तरीही तुम्ही विधानांचा योग्य क्रम लावा व चुकीची जोडी ओळखा अशा पद्धतीचे जे काही उपप्रश्न आहेत त्यांचीसुद्धा तयारी करून ठेवा प्रश्न क्रमांक दोन हा चार गुणांसाठी आहे आणि यासाठी दहा मिनिटे वेळ आपण दिली पाहिजे त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक तीनकडे वळूया या प्रश्नाअंतर्गतसुद्धा अनेक उपप्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सुद्धा चार गुण आहेत आणि दहा मिनिटे वेळ आपण दिली पाहिजे तर प्रश्न क्रमांक तीन अंतर्गत जे काही उपप्रश्न आहेत ते आपण सर्वप्रथम बघूया एका वाक्यात उत्तरे लिहा चुकी बरोबर सांगा टिपा लिहा तर माझ्या अंदाजे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीं एका वाक्यात उत्तरे लिहा अशा स्वरूपाचा प्रश्ना। प्रश्न प्रश्न क्रमांक तीन अंतर्गत चार गुणांसाठी येऊ शकतो तरीही चुकी बरोबर सांगा व टिपा लिहा या प्रश्नांची आपण तयारी करून ठेवावी प्रश्न क्रमांक तीन हा चार गुणांसाठी आहे यासाठी आपण दहा मिनिटे वेळ दिली पाहिजे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार अ बघा नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा चार गुण आहेत आणि दहा मिनिटे वेळ आपल्याला द्यायची आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आ नकाशा वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा पाच प्रश्न विचारले जातील या अंतर्गत आणि चार प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची ले आहे चार गुण आहेत आणि दहा मिनिट वेळ आपल्याला द्यायची आहे मला विशेषतः थोडी अतिरिक्त माहिती द्यायची आहे प्रश्न क्रमांक चार अ आणि च्या बाबतीत का हा पूर्णपणे नकाशाच्या संदर्भात प्रश्न आहे तर यासाठी तुम्ही ब्राझीलचा नकाशा व भारताचा नकाशा यांची या दोन्ही नकाशांची किंवा या दोन्ही देशांच्या नकाशांची चांगल्या प्रकारे तयारी करून ठेवा म्हणजे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण प्रश्न क्रमांक पाच भौगोलिक लिहा चार विचारले जातील त्यापैकी दोन लिहायचे आहेत आपल्याला सहा गुणांसाठी आणि वीस मिनिटांमध्ये आपले हे जे काही प्रश्न क्रमांक पाच अंतर्गत जे काही दोन लिहा आपल्याला लिहायचे आहेत ते लिहून पूर्ण झाले पाहिजेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा अ दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा बघा आलेख काढायचा आहे आणि त्याखाली जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरे लिहायची आहेत म्हणजे तुम्हाला तीन गुण आलेख काढायला आहेत आणि त्यानंतर तीन गुण हे तुम्हाला प्रश्न उत्तरांसाठी आहे म्हणजे एकूण सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे आणि वीस मिनिटे वेळ आपण दिली पाहिजेत पण प्रश्न क्रमांक सहा अ ला ऑर आहे सहा आ म्हणजे एक तर सहा अ लिहा नाहीतर सहा आ लिया म्हणजे दोघांपैकी एकच लिहा सहा गुणांसाठी आहे वीस मिनिटांमध्ये लिहून पूर्ण झालं पाहिजे तर सा सा प्रश्न क्रमांक सहा अ आपण बघितलं सहा आ काय आहे ते आपण बघूया दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा एक आलेख पूर्णतः तयार असलेला आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेल आणि त्यावर प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरे निरीक्षण करून आलेखाचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत मग बघा विद्यार्थी आणि मैत्रिणी मिळू पुन्हा सांगतो प्रश्न क्रमांक सहा अ लिहा नाहीतर सहा आ लिया दोघांपैकी एकच लिहायचं आहे सहा गुणांसाठी मग तुम्हाला प्रश्न क्रमांक सहा अ लिहायचा असेल तरी सहा गुण आहेत वीस मिनिटांमध्ये लिहून पूर्ण झालं पाहिजे जर तुम्हाला प्रश्न क्रमांक सहा आ लिहायचा असेल तरी सहा गुण आहेत वीस मिनिटांमध्ये लिहून पूर्ण झालं पाहिजे हे लक्षात घ्या पुन्हा सांगतो का सा अ लिहा नाहीतर आ लिया दोघांपैकी एकच लिहायचं आहे दोघांपैकी एकाला सहा गुण आहेत वीस मिनिटांमध्ये लिहून पूर्ण झालं पाहिजे तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सात सविस्तर उत्तरे लिहा तीन विचारले जातील कोणतेही दोनच लिहायचे आहेत आठ गुण आहेत आणि वीस मिनिटांमध्ये यावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे लिहून पूर्ण झाली पाहिजे आतापर्यंत विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी तुम्हाला एकशे दहा मिनिटांचं वेळेचं गणित सांगितलेलं आहे जे काही प्रश्न एक ते सातपर्यंत आपण बघितलेलं ब सॉरी बघितले आहेत त्या संदर्भात तर एकशे दहा मिन मिनिटे आत्तापर्यंत आपले मी सांगून झालेले आहेत शेवटचे दहा मिनिटे आपले शिल्लक राहतात दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे तर शेवटचे दहा मिनिटे आपले शिल्लक राहतात जे काही अपूर्ण आहे ते पूर्ण करून घ्या चेकिंग करून घ्या किंवा जे काही आपल्याला अयोग्य वाटते ते योग्य करून घ्या म्हणजे शेवटचे दहा मिनटं शिल्लक आपल्या हातात सॉरी शिल्लक राहिले पाहिजेत आणि यासाठीच वेळेचं नियोजन मी आपणास आपणा सर्वांना सांगत आहे तर या पद्धतीने आपण सराव करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल असं माझा एक दृढ विश्वास आहे या पद्धतीने आपण सराव करा आणि मेहनत करून चांगले गुण मिळवा तुर्तास एवढी माहिती देऊन येथे थांबतो